श्री राम रथ यात्रा आयोजन समिती काणकोण हांच्यातर्फे तुमचे सगळ्याचे येवकार. पहिले फावट काणकोणात प्रभू श्री रामचंद्राचे यात्रा काढली वतली. जसे अयोध्येन आमचे श्री रामाचे मंदिर बांधप चालू असा आणि पूर्ण जावपाचे असा वच एक औचित्य साधून आम्ही या फावटी काणकोणचे सगळे बांधव सगळ्यांनी एक विचार केला की प्रभू श्री रामचंद्राचे दर्शन काणकोणभर लोकांक जावचे आणि हे असेच एक चालू उरचे म्हणून आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन केले असा. येता त्या 29 तारखेर बुधवाराक सकाळचे 7 वरांचेर पर्तगाळ मठा कडल्यान हाची चालू करपाची आम्ही ठरयला. या वेळार आमकां मार्गदर्शन पर्तगाळ मठाधीश स्वामी महाराजांचे बी मार्गदर्शन भरपूर लागले असा आणि जी काणकोणची मुख्य देवस्थान असा त्यांना संपर्क केला असा त्या देवस्थानाकडे वतले आम्ही आणि देवस्थानामार्फत थंय लोक एकट्यान जाऊन त्यांची प्रभू श्री रामचंद्राची मूर्तीचे पूजन जातले, प्रसाद वितरण जातलं असो हो कार्यक्रम आखलो असा. आम्ही या वेळार मागता आमचे प्रतिशा कडेन जो आमचो फुडली रूट जो असा त्यांच्यानी तो सगळो डिस्क्राईब करचो. नमस्कार. जसे पंकज बाबान सांगितलं असा काणकोणचे श्री राम रथ यात्रा आयोजन समिती येत्या 29 तारखेक राम रथ यात्रा काढटा अष्टमी दिसा. ताचो जो रूट जावन आसा आम्ही पर्तगाळी मठातल्यान सकाळचे 7 वरांचेर पर्तगाळी मठाधीश स्वामी महाराज ह्यांची रामाची पूजा करतले आणि मूर्ती आमच्या रथांक स्थापन करतले. सारखे शार्प 7:30 वरांचेर पर्तगाळी मठातल्यान राम रथ यात्रा सुरू जातली. ती ताचो जो रूट आसा पर्तगाळच्यान सुरू जावन परशुराम देवस्थान पैंगीण 7:45 पावतले 7:45 थंच्यान आमी लक्ष्मीनारायण देवूळ पैंगीण बाजारांत 8:15 वरांचेर ताजे मुखार माशे निराकार देवळा कडेन 9 भितर पावतले. थंच्यान माशे सान आमी भितर आगासवाड्या वेल्यान केशव देवळा कडेन केशव दामोदर देवालय लोलयें पंचायती कडेन 9:45 पावतले. ताजे नंतर आमी त्याच रुटावेल्यान फाटल्यान हायवे घेवन गालजीबाग रोड हायवे घेवन तारीर विठ्ठल रखुमाई देवूळ थंय उरतले. थंच्यान मुखार थंय आमी विठ्ठल रखुमाई सारकी सकाळी 10:30 वरांचेर पावतले. थंच्यान नेक्स्ट पाटण्या देवगी पुरुष 11 वरांचेर थंच्यान आमी फाटल्या हायवे घेवन आगोंद वचपाचे. आगोंद लाखणेश्वर देवळा कडेन 12:00 ते 1:00 महाप्रसाद आसतलो, आरती आसतली, पुजा आसतली. थंच्यान परत आगोंदेश्वरा कडच्यान आमी येवन भुमीपुरुष गुळ्यांत 1:30 मागीर चावडी बाजारांतल्यान मारुती देवळा कडेन पावतले 2:45 वरांचेर. मागीर श्रीस्थळ मल्लिकार्जून दनपारचे 2:15 वरां. तशेंच मुखार मल्लिकार्जून देवूळ गांवडोंगरी 3:15 वरांचेर. आनी परत मागीर आमी जी ही रॅली आसा ही परत पर्तगाळी सोंपतले 4 वरांचेर जंय आमचे मठाधीश स्वामी महाराज रामदेवाची पुजा करून परत देवाची मूर्ती रामदेवाची मूर्ती परत भितर घेतले. ह्या हाका आमी प्रत्येक देवस्थानांनी जे आमी देवस्थानी मुख्य देवस्थान आसात तांचे ऑर्गनायझिंग कमिटी तांचे जे अध्यक्ष आसात देवालयाचे लोक आसात तांचे कडेन आमी निवेदन केला की रामदेवा प्रत्येक देवस्थानाचेर तुम्ही रामदेवाची पुजा करची, आमच्या रथातल्यान येतले देवा पुजा करून एक आर्थ दाखोवची आनी बाकीचे कोणाकूय खंयचो फळार कितें करपा आसा इच्छेनुसार ताणें तें करचें. हांव मागता सुनय बाबा कडेन ताणें मुखारलें मार्गदर्शन करचें. नमस्कार. कार्यक्रमाचे सगळ्याची जर रुपरेषा आसा ती पंकज भाई आनी प्रतीश बाबान सांगलीच आसा. ज्या ज्या देवळांनी वयतले त्या देवळाची ऑलरेडी थंय संपर्क जावन तांच्यांनी आपली योजना आखली आसा कशी कितें करपाचें तेणी ठरयल्लें आसा. त्याच बरोबर आमी ही जी रॅली आसा ती शांतीपूर्ण आणि समस्त हिंदू जनतेक एकठांय घेवन कारण जे श्रीराम प्रभू आसा ते एक आदर्श पुरुष म्हणून आमी पळयता आणि जेन्ना आमी भारताचे जे एक कितें तरी चित्र मुखार रावता तेन्ना श्रीराम प्रभूचेच नाव येता म्हणून ते श्रीराम प्रभूचे आदर्श मुखार घेवन काणकोण आमचो हिंदू बहुल तालुको जाल्ल्यान आमचे खूब सांस्कृतीक खाण म्हणटा आमची काणकोणची तर तेन्नाच त्या सांस्कृतीक खाणेकूच आनी एक तेंको म्हणजे आतां श्रीराम प्रभूची रथयात्रा आणि ती वार्षीक वर्सान वर्स चलतली ताची पहिली मुहूर्तमेढ आमी आमचे तर्फे लायता. तेन्ना रॅली वयतली, रॅलीन रामाचो रथ आसतलो, फाटल्यान बायक्स आसतल्यो आणि बायकाची रॅली आसतली आणि ती रॅली जरी जितली लांब रचक जरी जाली ती शांतीपूर्ण आणि एक मोठ्या दबाज्यान वयतली.
आणि हातून आमकां पुराय हिंदू जनतेचो काणकोण न्ही तर काणकोणच्या भायले जनतेचो सुद्दां खूब मोठो तेको मेळ्ळो आसा. त्या दिसा काणकोणाक काणकोणच्या भायल्यान सुद्दां कांय ना म्हणल्यार 200 लोक त्या दिसा यात्रेक आसतले अशें कळ्ळें. स्वामी बीन सहभाग जातले काय? स्वामीचो सहभाग म्हणल्यार स्वामीन सांगला की सकाळी जी सुरवात जी आसा ती पूर्ण मुर्तेची जी तरेन हे करपाक जाय. सा सजावट केले उपरांत स्वामीजी तेका यथोचित जे शास्त्र पद्दतीन जी पुजा करपाक जाय ती पुजा करून यात्रेची सुरवात ते करून दितले. ताचे उपरांत यात्रा पूर्ण संपूर्ण काणकोणा भोंवडून प्रत्येक देवळांनी वचून ज्या ज्या जाग्याचे तिथे पुजारी आसा किंवा अध्यक्ष आसा त्यांच्या हातांतल्यान पुजा जातली. आणि पूजा करताना जे मुखेल पुजारी आसा ते रामाच्या रथा कडेन येवन थंय देवाक हार कुकूम घालून पुजा करतले. त्याच बरोबर जे महिला वर्ग आसा ते महिला वर्ग एकाच वेळाचेर समज जर खंयच्या देवळा मुखार जर जमा जाली तर एकाच वेळाचेर एका लायनीन रावन एका बरोबर पुजा करतली. म्हणल्यार एकच टायमाचेर कारण आमकां प्रत्येक देवळा कडेन 10 ते 15 मिनटां मेळटा आणि पयलेच फावट जाल्ल्या कारणान आमकां ते टायम जो स्लॉट आसा तो खूब कमी आसा. खुबशीं देवळां आमी धरलीं आसा आणि खंयच्या देवळां आमी ना म्हणपाक शकना कारण प्रत्येकाच्या मनां आसता की प्रभू श्रीरामाची मुर्ती ती रथ आसा तो आपल्या देवळा कडेन येवचो आमकां सगळ्यांक ते दर्शन मेळचें म्हणून जो टायम स्लॉट आसा तोय आमकां मॅनेज करपा खातीर आमी 10-10 मिनटां प्रत्येक देवळां दिल्लीं आसा. तेतू भितर त्या 10 मिनटां भितर ते प्रसाद वाटप किंवा फलाहार वाटप किंवा कितें आनी कितें आसा ते सगळें 10 मिनटां भितरच जातले. 200 लोक सहभाग जातले म्हणला तेतूक बायक रॅली तशें करून कितें आसतली काय चलत रॅली? ना ना, बायक रॅली आसतली, बायक रॅली आसतली आणि इवन कारीचोय इन्वॉल्वमेंट आसतलो. पूण जाले जाल्यार सुद्दां कितली व्हडली रॅली जाली जाल्यार सुद्दां एक सायडीच्यान सोडून घेवन आमी ती रॅली काडटली. म्हणल्यार आमच्या रॅलीचो समाजाक कसलोच त्रास जायनासतना वयल्यान बाकीचो समाजूय तेतून इन्वॉल्व जावन रॅली खूब मोठी जावपाची अशें आमचें हें आसा. तसंच रामनमी दिसा तशें कितें आसतलें काय कितें रॅलीचं हें म्हणजे आमी पयली ही जागृताय सगळें एकठांय करतले आणि मागीर रामनमीच्या दिसा प्रत्येक देवळांनी आपआपलो कार्यक्रम आसता तशेंच आमचो जो मठ आसा प्रत्येकाचे थंय व्हडलो उत्सव आसता तेन्ना आमी सगळ्यांक आव्हान करतले की त्या ह्या जात्रेकय सगळ्यांनी मोठे उपस्थित रावचे. आणि आज त्या रथरथेचे रामरथ यात्रेचे जे सुरवात जी झाली आहे ती सुरवात झाली ती ह्या वर्साकच आम्ही सुरवात केली आहे आणि ती मोठ्या पद्धतीन जातली अशी म्हाका दिसता. आणि सगळ्या लोकांक आम्ही आव्हान केले आहे आणि सगळ्या देवळस्थानाच्या लोकांक सांगले असा. आणि हांव परत एकदा सगळे काणकोणकारांक एक आव्हान करता की सगळ्यांनी ह्या रथयात्रेक सामील जावचे आणि मोठ्या संख्येन आमचे हिंदूचे एक जेन्ना वैदिक एक रामाचे मोठे देवूळ हांगा घडटा आणि त्या संदर्भात हे आम्ही ह्या वर्साक आमचे सगळे तरुणांक किंवा आमच्या सगळ्या काणकोणकारांक एक बरी संधी मेळ्ळी आसा आणि त्या संधीचो फायदो घेवन आमी आतां ह्या वर्सासान सुरू केल्ली ही रथयात्रा आमी न थांबता ही दर वर्साक ही रथयात्रा आमी सुरू दवरतले. प्रत्येकान आपली विशाक त्या त्या जाग्यार हजारावन ह्या रामरथ यात्रेचे दर्शन घेवचे. आनीक शेवटी म्हाका अशें दिसता की सगळे हिंदूंक एक अशी आव्हान करता आमी की सगळ्यांनीच ह्या हेतूंक रथयात्रेक ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या वेळाचेर ज्या ज्या देवळां कडेन जे लोक जमतले त्या ठिकाणी सगळ्यांनी उपस्थिती जावन मोठ्या संख्येन तेका प्रतिसाद दिवचो.